हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. भाजप महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले, त्याच विरोधात आता मोठे राजकीय पडसाद देखील उमटताना दिसून येत आहे. शिंदे गटापाठोपाठ नाशिकमध्ये मुंबई नाका परिसरात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत तसेच अजित पवार यांचा काळी फुली मारलेला फोटो बॅनर हातात घेऊन अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. अजित पवार यांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अशा पद्धतीचं वक्तव्य करून समाजामध्ये वातावरण गढूळ करायचं काम याला मुद्दाम करणं म्हणतात. मागे सुद्धा राहुल गांधींची प्रेम आणि सद्भावनेची कुठली रॅली आली आणि त्यांनी सुद्धा येऊन सावरकरांचा अपमान करून निघून गेले. धर्मवीर संभाजी महाराज ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या अतुल शौर्य पराक्रमाने ते मुघलांना सामोरे गेले, त्यांनी काय काय भोगलं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि अशा वेळेला ते धर्मवीर नाहीत असं अजितदादांसारख्या एका प्रगल्भ नेत्याने म्हणणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. इतके सरकार आले आणि गेले, औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करा म्हणून ठरलंय, अर्थात शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, केंद्रामध्ये जाऊन त्याचा पाठपुरावा करतील आणि ते नामकरण होईल सुद्धा. परंतु आता मला शिंदे फडणवीस सरकारकडे माझी मागणी आहे की तुम्ही आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करू नका तर धर्मवीर संभाजीनगर करा, अशा पद्धतीची मागणी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी करतोय. आणि अजित पवारांच्या या त्यांनी जे काही विधान त्या ठिकाणी केलंय, भारतीय जनता पार्टीचे सगळे फ्रंटल्स आज वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरामध्ये आज आणि उद्या अशा 2 दिवस त्या ठिकाणी आंदोलनं करणार आहेत. आज महिला मोर्चा नाशिक शहराने या ठिकाणी आंदोलन घेतलंय. नाशिक शहराच्या अध्यक्ष आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. मी आणि आमच्या आमदार सीमाताई हिरे आम्ही दोघी जणी आज या आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित राहिलो. या आंदोलनात आमदार सीमा हिरे, माजी मनपा स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी अडके, रश्मी हिरे बेंडाळे, छाया देवांग, माजी नगरसेविका प्रियंका माने यांसह भाजप महिला आघाडी नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.